हरि ओम। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने। श्री राम रक्षा स्तोत्रामध्ये अशा प्रकारे श्री रामनामाचा महिमा वर्णिला आहे। माझ्या जीवनात रामजन्म व्हावा आणि अवघे जीवन राममय व्हावे अशी श्रद्धावानाची इच्छा असते। याच पवित्र भक्तिमय कामनेने श्रद्धावान रामनवमीला रामजन्मोत्सव साजरा करतात। चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिवस। सन 1996 सालापासून संस्थेतर्फे अत्यंत आनंदात व उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो। यंदा हा उत्सव शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2013 रोजी श्रीहरिगुरुग्राम वांद्रे पूर्व येथे सकाळी 9 वाजल्यापासून रात्रौ 9 वाजेपर्यंत साजरा केला जाणार आहे। या उत्सवात साजरे केले जाणारे ठळक भक्ती सोहळे पुढील प्रमाणे। श्री साईराम सहस्र यज्ञ। दिवसभर चालणारा हा यज्ञ साईनिवासहून येणाऱ्या अखंड ज्योतीने प्रज्वलित केला जातो। सर्व श्रद्धावान भक्त तारक मंत्र म्हणत आपत्ती निवारक व क्षेमकल्याण संहिता या यज्ञात अर्पण करू शकतात। यामुळे मनाला शुभस्पंदने मिळतात। रेणुकाईचे आगमन। पुरोहितांच्या घरून रेणुकाईच्या तांदळाचे सकाळी साधारण 7 वाजता आगमन होते। मंगलवाद्यांच्या गजरात आईचे स्वागत होते। नंतर आईच्या तांदळाची प्रतिष्ठापना होते। त्यानंतर रेणुकाईच्या तांदळावर सहस्रधारा अभिषेक सुरू होतो। सहस्रधारा अभिषेक। विशेष अभिषेक पात्राद्वारे रेणुका मातेच्या तांदळ्यास मंत्रोच्चारणासह सहस्रधारा अभिषेक केला जातो। हा अभिषेक सोहळा पाणे आणि पवित्र मंत्रोच्चारण ऐकणे ही श्रद्धावानांसाठी आनंदाची पर्वणीच असते। परमपूज्य बापू नंदाई व सुचितदादांचे आगमन। साधारण 11 ते 11:10 सुमारास परमपूज्य सद्गुरु बापू नंदाई व सुचितदादांचे आगमन उत्सवस्थळी होते। सर्वात प्रथम औक्षण होते। बापू नंदाई व सुचित दादा उत्सवातील एकेका कार्यक्रमाची सुरुवात करतात। Oh,
परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे नामकरण ज्या पाळण्यात झाले तोच पाळणा दरवर्षी या उत्सवात प्रभू श्री रामजन्माच्या सोहळ्यासाठी वापरला जातो. पाळण्याच्या दोन्ही बाजूंना भगव्या रंगाचे श्री राम लिहिलेले 108 ध्वज असे दोन फलक लावण्यात येतात. कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असे म्हणत प्रभू श्री रामचंद्रांना पाळण्यात ठेवून नामकरण केले जाते. पूज्य बापू नंदाई व सुचित दादा यांच्यासह सर्व प्रभू श्री रामचंद्रांचा पाळणा गातात. नंतर सर्वांना सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो. नंतर संपूर्ण दिवस हा पाळणा श्रद्धावान भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येतो. तळीभरण या सोहळ्याची सुरुवात परमपूज्य बापू नंदाई व सुचित दादा करतात. त्यानंतर नामगजरात चालणाऱ्या या सोहळ्यात श्रद्धावान सहभागी होऊ शकतात. श्री अनिरुद्ध हंडी प्रसाद परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू स्वतः हा हंडी प्रसाद बनवण्यात सहभागी होतात.
सर्व श्रद्धावान भक्त या हंडी प्रसादाचा लाभ घेऊ शकतात. बापू स्वहस्ते आवश्यक पदार्थ हंडीत अर्पण करतात व मोठ्या झाराने ढवळतात. या हंडी प्रसादाची चव अप्रतिम असते. आद्यपिपा कक्ष. या उत्सवात पठणासाठी एक स्वतंत्र कक्ष असतो, तो म्हणजे आद्यपिपा कक्ष होय. इथे श्री साई सच्चरिताचे अखंड पठण चालू असते. आद्यपिपा म्हणजे सुरेशसिंह पांडुरंग दत्तोपाध्ये, साईनाथांचे एकनिष्ठ भक्त व परमपूज्य बापूंचे अनुयायी. आद्यपिपा दरवर्षी 4 वेळा म्हणजेच रामनवमी, गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी व दसरा या दिवशी श्री साई सच्चरिताचे साप्ताहिक पारायण करायचे. जवळपास 60 वर्षे त्यांनी हे पारायण अव्याहतपणे चालू ठेवले. श्री साई सत्पूजन. श्री साईबाबांनी हेमाड पंतांना दिलेल्या 3 वस्तू म्हणजेच रुद्राक्षांची माळ, त्रिशूळ आणि शाळीग्राम या वस्तू उत्सवस्थळी पूजनासाठी आणल्या जातात. इथे श्री घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण करत सर्व श्रद्धावान भक्त संपूर्ण दिवस श्री साई सत्पूजन करू शकतात. श्रद्धावान इथे तुळशीपत्र अर्पण करू शकतात. अखंड रामनाम जप. रामनामाच्या आवर्तने उठेल जन्म मरणांचे धरणे, एका रामनामाची या स्मरणे कोटी गुणे हे लाभ. अशी ज्या रामनामाची महती श्री साई सच्चरितात वर्णिलेली आहे त्या रामनामाचा अखंड जप उत्सवस्थळी केला जातो. सर्व श्रद्धावान इथे ओम रामाय रामभद्राय रामचंद्राय नमहा हा जप करू शकतात. श्री साई महिमा अभिषेक. श्री साईनाथांवर अभिषेक करण्यासाठी प्रतिकरूपाने फुगी फलावर म्हणजेच सुपारीवर श्रद्धावान प्रेमाने अभिषेक करतात. तसेच
तुळशीपत्रे व फुले देखील अर्पण करतात. पूजन पूर्ण झाल्यावर पूजन झालेली सुपारी श्री साईनाथांच्या मूर्तीसमोर अर्पण करतात. रात्रौ साधारण 10 वाजता महाआरती होते. सर्व श्रद्धावान या महाआरतीत सहभागी होऊ शकतात. अशा प्रकारे अत्यंत आनंदात व उत्साहात आपल्या संस्थेद्वारे हा उत्सव साजरा केला जातो. हरिओम. Yeah.